तर बघा विद्यार्थी मित्रांनो की या लेक्चर मध्ये आपण यूजेस अँड इम्पॅक्ट ऑफ फिजिक्स काय करणार आहोत बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा की यूजेस आणि त्याचा म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये फिजिक्स असणारे यूजेस आणि त्यांचा आपल्या डे टू डे लाईफ वरती होणारे जे इम्पॅक्ट्स आहेत ते आपण पाहणार आहोत. म्हणजे काय बघा की यूजेस अँड इम्पॅक्ट ऑफ फिजिक्स. तर बघा त्यातला पहिला पॉइंट आहे एक्सप्लेनिंग फिनॉमिना बेस्ड ऑन सिंपल थिअरी बट हॅपनिंग ओव्हर अ लार्ज मॅग्निट्यूड. म्हणजे काय की एक्सप्लेनिंग द फिनॉमिना बेस्ड ऑन सिंपल थिअरी बट हॅपनिंग ओव्हर लार्ज मॅग्निट्यूड. म्हणजे काय की आपण एखादी सिंपलच थिअरी एक्सप्लेन करत असतो पण मॅग्निट्यूड कसं असतं लार्ज. म्हणून पहिला पॉइंट आहे यूजेस अँड इम्पॅक्ट ऑफ फिजिक्सचा एक्सप्लेनिंग फिनॉमिना बेस्ड ऑन सिंपल थिअरी बट हॅपनिंग ओव्हर अ लार्ज मॅग्निट्यूड. दुसरा पॉइंट आहे एक्सपेरिमेंटिंग अँड फाइंडिंग ऑब्झर्वेशन्स टू डेव्हलप न्यू थिअरीज टू इम्प्रूव्ह एक्झिस्टिंग. थर्ड पॉइंट आहे इन फिजिक्स वी कॅन मेजर द व्हॅल्यूज इन वाईड रेंज. म्हणजे फिजिक्समध्ये तुम्ही वेगवेगळ्या रेंजच्या तुम्ही व्हॅल्यू काय करू शकता काउंट करू शकता. त्यानंतरचा पॉइंट आहे लेंथ. लेंथ मध्ये काय फ्रॉम 10^-14 ऑर लेस इनटू ब्रॅकेट स्टडी ऑफ इलेक्ट्रॉन्स अप टू 10^-40 ऑर मोर ॲस्ट्रॉनॉमिकल स्टडी. म्हणजे काय की जर स्टडी ऑफ इलेक्ट्रॉन असेल तर त्याची साईज किती घेतली जाते 10^-14. आता 10^-14 म्हणजे काय समजा ही जर मी नंबर लाईन कन्सिडर केली इथे आपण 0 घेतला इकडे पॉझिटिव्ह नंबर्स घेतले आणि इकडे निगेटिव्ह नंबर्स घेतले. आता 10^-, किती आहे 10^-14 आहे. आता 10^+14 असतं तर इकडे आलं असतं कुठे आलं असतं बघा की विद्यार्थी मित्र इकडे निगेटिव्ह नंबर्स आपण घेतो आणि इकडे पॉझिटिव्ह नंबर्स घेतो. नेहमी ओरिजिनच्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर असतात आणि ओरिजिनच्या लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर असतात. आता 10^-14 कुठे येणार तर 10^-14 इथे येणार आहे कारण तो निगेटिव्ह मध्ये जाणार. म्हणजे विद्यार्थी मित्र 10^-14 म्हणजे काय तर एकावरती तुम्ही 14 शून्य देऊ शकता आणि तेवढं 0 तुम्हाला मागं यायचंय म्हणजे लेफ्टला यायचंय. म्हणजे किती लहान अमाऊंट आहे कारण इलेक्ट्रॉन आहे इलेक्ट्रॉनामुळे न दिसणारा पार्टिकल आहे आपल्या डोळ्यांना. त्यानंतर 10^-40 ऑर मोर ॲस्ट्रॉनॉमिकल स्टडी. त्यानंतर टाइम किती असतो फ्रॉम 10^-22 अप टू 10^-80 मास किती असतं फ्रॉम 10^-30 टू 10^-मास आहे फ्रॉम 10^-30 टू 10^-55 केजी. तर विद्यार्थी मित्र हो युजेस अँड इम्पॅक्ट ऑफ फिजिक्स मधला पहिला पॉइंट काय आपण डिस्कस केला एक्सप्लेनिंग फिनॉमिना बेस्ड ऑन सिंपल थिअरी बट हॅपनिंग ओव्हर अ लार्ज मॅग्निट्यूड. सेकंड आहे एक्सपेरिमेंटिंग अँड फाइंडिंग ऑब्झर्वेशन टू डेव्हलप न्यू थिअरीज टू इम्प्रूव्ह एक्झिस्टिंग. थर्ड आहे इन फिजिक्स वी कॅन मेजर द व्हॅल्यूज इन वाईड रेंज. फोर्थ आहे लेंथ फ्रॉम 10^-14 मीटर ऑर लेस स्टडी ऑफ इलेक्ट्रॉन्स अप टू 10^-40 ऑर मोर ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट्स. टाइम आहे फ्रॉम 10^-22 अप टू 10^-18. त्यानंतर मास किती आहे फ्रॉम 10^-30 टू 10^-55 केजी. तर बघा विद्यार्थी मित्र या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबतोय आणि इथून पुढच्या भागामध्ये आपण याचा जो पुढचा भाग आहे तो काय करणार आहोत कंटिन्यू करणार आहोत. धन्यवाद.